दिनांक 19 तारखेला झालेल्या जिल्हा परिषद अकोलाच्या सर्वसाधारण सभेमध्ये मार्चमध्ये शाळा खोल्यांच्या दुरुस्तीमधला 11.5 कोटी रुपये निधी परत गेला. हा निधी परत कसा गेला असा प्रश्न काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय चंद्रशेखरजी चिंचोळकर यांनी मला शिक्षण सभापती म्हणून विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी सभापती म्हणून जे सत्य आहे ते मी त्या सभागृहामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सन्मान्य कॅपो मॅडम त्यांच्यामुळे तो निधी परत गेला असं मी ते उत्तर दिलेलं आहे. जे त्यांनी केलं तेच मी खरं त्या ठिकाणी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. त्यांचं माझं जे दूरध्वनीवरून संभाषण झालेलं आहे त्या संभाषणानुसारच मी सभागृहामध्ये सुसंस्कृतपणे कुठलाही आरोप गंभीर न करता किंवा कुठलंही ते त्यांच्यावर दबाव न आणता शांतपणे ते मी त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी एकदम त्यांच्या तळपायाची डोक्यामध्ये आग गेली आणि त्यांनी जिल्हा परिषद सभागृहाचा थैथाट केला तो अशोभनीय आहे, लोकशाहीला मारक आहे. जिल्हा परिषद अध्यक्षाची परवानगी न घेता त्यांनी हा सर्व प्रकार त्या ठिकाणी केला आणि त्यानंतर आज मला असं लक्षात आलं की माहिती मिळाली सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला त्यांनी माझ्याविरुद्ध रिपोर्ट दिला. तर या हा जो त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे हा साफ खोटा आहे, कारण त्यांचं त्यांना चूक जे केलेली आहे ती त्यांना लपवायची आहे म्हणून त्यांनी उलट त्यांनी असं केलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे पोलिसांनी या संदर्भात संपूर्ण चौकशी सखोल चौकशी या प्रकरणाची केली पाहिजे, कारण जिल्हा परिषदेच्या 53 सदस्यांसमोर सभागृहासमोर पत्रकारांसमोर आणि ऑन व्हिडिओ कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये शूटिंग झालेली असताना तिथं कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडला नाही, कोण्याही महिलेचा अपमान त्या ठिकाणी आम्ही केला नाही. आम्ही सुशिक्षित आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचे असे आरोप करणे आम्हाला जमत नाही, आम्ही खोटे आरोप केले नाही आणि या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यामध्ये 100% कॅपो मॅडम या दोषी आहेत असं माझं मत आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या सर्वसाधारण सभेमध्ये याचा जाब विचारला जाईल आणि अशा प्रकारे चुकीचे काम करणारे जे अधिकारी आहेत, सभात्याग करून जाणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि याचा जाब विचारण्यात येईल.